हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे डोक्यातून घालण्याचं स्वेटर म्हणजे पुल ओव्हर टाईप असं छान आपण यंग पोरींसाठी करणार आहे. साधारण याची जर तुम्ही रुंदी बघाल तर ती 16-17 आहे, बघा 17 इंच आहे जवळपास. आणि उंची जर बघाल तर वरपासून 25 इंच उंची आहे जवळपास. 25 इंच, 16-17 इंच रुंदी, 25 इंच उंची. आणि बाहीचं जर बघाल तर बाहीसुद्धा वरपासून 25 च्या वरच असेल. 23 आहे, 25 च्या वर नाही, 23 इंच आहे वरपासून. तर असे हे सुंदर स्वेटर तुम्हाला खूप आवडेल करायला. 355 ग्रॅम त्याचं वजन आहे, पण तुम्ही साधारण 400 ग्रॅम राहूच द्या जवळ. आणि तुम्हाला हवं तर थोडं मोठंही तुम्ही करू शकता. आता मोठं करण्यासाठी काय कराल, जसं मी 96 चेनपासून सुरुवात केली आहे तर तशीच तुम्ही केली जर 96 चेनपासून. आणि पहिल्या रोमध्ये फक्त सगळे खांब करून आपण टाके वाढवले 112, म्हणजे 16 टाके जर वाढवले तर 16 टाके वाढवण्यासाठी काय कराल, पहिले 96 चेन करा. म्हणजे 112 जर चेन घेतल्या तर डोक्यातून जायला खूप, तो गळा जरा मोठा होतो आणि तो आपल्याला आवडत नाही सहसा. म्हणून सुरुवात करताना 96 चेनपासूनच करा. पण नंतर आपण 5 टाक्यात 1-1 डबल क्रोशेन, पुढच्यात 2 असं 16 वेळा केलं की 16 टाके वाढतात आणि मग टाके होतात 112. आणि मग जर केलं तर तुम्ही हे जे आपली 17 इंच रुंदी झाली आहे ती चांगली 18-19 इंच रुंदी होऊ शकते. तर मला वाटतं असं खूप आवडेल तुम्हाला हे करायला. अगदी सोपं आहे आणि तुम्ही कोणत्याही मापाचं करू शकता. तुम्हाला लहान हवं असेल करायला तरी हरकत नाही. फक्त आता हे 96 पेक्षा लहान मुलीचं, लहान मुलगी जरी असली 10-12 वर्षाची तरी डोक्याच्या साईजमध्ये फारसा फरक नसतो. मी तुम्हाला हे बरेचदा सांगितलं आहे. त्यामुळे सुरुवात तुम्ही 96 चेनपासूनच करा. फक्त लहान मुलगी असेल तर हे जिथे आपण 5-5 चेन केले आहे या न करता 4 चेनवरच थांबा. आणि 4 चेन नाही, 5 डबल क्रोशे केले आहेत इथे, 5 डबल क्रोशे, 2 चेन, 5 डबल क्रोशे. त्याऐवजी तुम्ही 4वरच थांबा, 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे. आणि असंच पूर्ण शेवटपर्यंत जर केलं तर ते साईजला लहान होईल थोडं. तर मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला हे करायला. इतकं सुंदर स्वेटर आहे आणि 355 ग्रॅम वजन आहे याचं, पण तुम्ही 400 ग्रॅम लोकर असू द्या जवळ तर 400 ग्रॅम ठेवली तर काहीच कमी पडणार नाही. तुम्हाला जर हवं असेल, गळा मोठा झाला तुमच्याकडून तर यात कॉर्डही घालू शकता तुम्ही. छान समोर असं फूल किंवा बो वगैरे लावला तर खूप सुंदर दिसेल लहान मुलींचं करताना, 14-15 वर्षाच्या. आणि कॉलेजच्या मुलींचं करायचं असेल तर असंच त्यांना आवडेल. मला वाटतं खूप पटकन तुम्हाला करायची इच्छा होईल. चला तर मग आपण पॅटर्न पाहूयाचं. आणि आवडलं असेल तर आधीच लाईक करा, थंब दाबून शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला मग पटकन सुरुवात करा आणि तुम्ही पण आपल्या मुलीसाठी असं छानसं स्वेटर करा. या पुलोवरसाठी ही लोकर घेतली आहे आपण वर्धमानची आणि 3.5 mm सुई घेतली आहे. चेन करायची आपल्याला इतक्या करा की ज्याची लांबी 22 इंच झाली पाहिजे. तर मी या 96 चेन केल्या आहेत आणि आपण आधी याची लांबी मोजू किती झाली आहे ते बघा. ऑलरेडीच ती 22 इंचाच्या वर झालेली आहे. 22 इंच तर आहेच आहे. तर ही 22 इंच लांबी झाल्यावर आपण याला आता पहिल्या चेनशी जोडून त्याची रिंग बनवू. तर ट्विस्ट होणार नाही कुठेही असं लक्ष द्या. बोट ठेवत ठेवत बरोबर पहिल्या चेनपर्यंत जा, म्हणजे कुठेही ते ट्विस्ट होत नाही. आता पहिल्या चेनची स्लिप स्टिचने जोडून घ्या. डोक्यातून घालण्याचं करतो आपण पुल ओव्हर तर हे आपला एवढा भाग 22 इंच असला की सहसा कोणत्याही साईजच्या, म्हणजे जनरली डोक्याचा साईज फारसा फरक नसतो तर तो बरोबर आपला डोकं यातून जातच. तर या पहिल्या चेनमध्ये आपण काय करणार आहे, 1 डबल क्रोशे, 1 चेन आणि त्याच टाक्यात पुन्हा 1 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे 1 आणि याला आपण म्हणणार व्ही. तर हा आपला पहिला व्ही झाला. 1 टाका सोडा, पुढच्या टाक्यात पुन्हा तेच, म्हणजे डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 1 चेन 1 त्याच टाक्यात पुन्हा डबल क्रोशे 1. असे 2 व्ही केले आपण. परत 1 टाका सोडा, हा
इथे केला आहे, हा टाका सुटला आणि पुढच्या टाक्यात पुन्हा व्ही करायचा, म्हणजे एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. परत एक टाका सोडा आणि पुढच्या टाक्यात व्ही करा, म्हणजे डबल क्रोशे वन, चेन वन, डबल क्रोशे वन. असा राऊंड पूर्ण करा एक टाका सोडून. असे आता 96 आपले टाके आहेत, त्यामुळे 48 व्ही येतील आपले. तर हा राऊंड मी पूर्ण करतो. हा पहिला राऊंड झाला आहे आपला आणि 48 वेळा व्ही व्ही आलेले आपले. हे जसे व्ही दिसतात ना इथे, हे 48 आले आहे एकूण. आता शेवटचा आपण टाका पहिल्या टाक्याशी जोडून राऊंड पूर्ण करू. पहिला डबल क्रोशे 3 चेनचा होता, त्यामुळे 1, 2, 3 मध्ये एक चेन होती, तर ती सोडून स्लिप स्टिचने आपण याला जोडून घेऊ. आता पुढच्या राऊंडला आपण काय करतो आहे की या व्हीवर व्ही करायचा एका, याला आपण व्ही म्हटलं. आता सगळे जे 48 झाले ते व्ही होते, तर पहिल्या व्हीवर व्ही करा, म्हणजे 3 चेन पहिला डबल क्रोशे म्हणून, एक चेन आणखीन मध्ये घ्यायची ती, आणि त्याच वन चेन गॅपमध्ये आणखीन एक डबल क्रोशे. म्हणजे त्या व्हीची जी वन एक चेनची गॅप होती, त्यात आपण काय केलं, एक डबल क्रोशे. आता असं डबल क्रोशेवर डबल क्रोशे आपण स्लिप स्टिच कराल केली होती आधी, पण एक तरी आणखीन करू, म्हणजे जरा मध्ये येईल ते. 2 स्लिप स्टिच केल्या मी. आणि पहिला डबल क्रोशे 3 चेनचाही करू शकता तुम्ही, किंवा एक सिंगल क्रोशे 2 चेन असंही करू शकता. तर हा झाला पहिला डबल क्रोशे तुमचा, एक चेनमध्ये घेतो ती आणि त्याच गॅपमध्ये आणखीन एक डबल क्रोशे. म्हणजे याला आपण म्हणू की व्हीवर व्ही केला, एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. आणि पुढच्या व्हीवर आता आपल्याला शेल करायचा. तर शेल कसा करायचा, आधी सध्या सुरुवात आपण अशी करू की 2 डबल क्रोशे. हा पहा, हा पहिला व्ही होता, हा दुसरा व्ही आहे, त्याची 1 चेनची गॅप आहे ही. तर 2 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, चेन 1, 2 डबल क्रोशे. पुढच्या राऊंडला मध्ये चेन 1च्या ऐवजी चेन 2 करू. एका याच्यात व्ही केला, एका याच्यात शेल केली. आणि शेल कसे, 2 डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे. पुढच्या व्हीमध्ये पुन्हा व्ही, व्ही म्हणजे एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. आणि पुढच्या व्हीमध्ये परत शेल. इथे मध्ये नाही करायचं काही, व्ही पहा बरोबर, व्ही नंतर व्ही दुसरा. तर इथे एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे, एक चेन आणि 2 डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये. दोन डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे, शेल आणि एकदा व्ही. आता पुढच्या व्हीमध्ये व्ही परत, म्हणजे एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. हा एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे आणि हा आता कंटिन्युअस राहणार आहे आपला. हे शेलचं बदलत राहील, पण व्हीवर व्ही मात्र तसाच राहील शेवटपर्यंत, त्यात काहीच बदल होणार नाही. इथे परत शेल, आता म्हणजे 2 डबल क्रोशे, 2 एक चेन, 2 डबल क्रोशे. पहिल्या राऊंडला आपण एकच चेन घेतली, आता पुढच्या राऊंडला 2 चेन घेऊ. म्हणजे शेल हा झाला, आता पुढच्या व्हीवर व्ही, म्हणजे एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. बघा, असा पूर्ण राऊंड करून घ्या. हा राऊंड झाला आहे आपला पूर्ण. आता पुढच्या राऊंडला आपण काय करणार आहे, सगळं असंच, फक्त 2 डबल शेल जो आहे आपला तो आता खऱ्या अर्थी शेल करायचा, म्हणजे 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. आता आधी मी इथे जोडून घेते तिसऱ्या चेनशी आणि स्लिप स्टिच करून पहिल्या व्हीमध्ये घ्यायचा आहे आपल्याला टाका. स्लिप स्टिच केली आणि इथे एक सिंगल क्रोशे आणि 2 चेन असं आपण पहिला डबल क्रोशे. पहिला डबल क्रोशे झाला, एक चेन, परत त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की व्हीवर व्ही, म्हणजे शेल हा व्हीवर व्ही तसाच ठेवायचा आहे. शेलमध्ये आता काय करायचं पहा, पुढच्या ह्याच्यात शेल होता, 2 डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे. आता या एक चेन गॅपमध्ये 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे असा शेल करायचा आहे. आणि हाच आपला पुढे म्हणजे कंटिन्यू राहील, मध्ये 2 चेन राहतीलच आता दरवेळेस. 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. बघा, एक व्ही आणि एक हा शेल, 2 डबल क्रोशे, 2 चेन, 2 डबल क्रोशे. पुढच्या याच्यात पुन्हा व्ही, म्हणजे एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे.
जसं मी तुम्हाला सांगितलं की कितीही राऊंड झाले तरी आपला हा मधल्या व्हीवर व्ही काही बदलणार नाही आहे. इथे पुन्हा आता शेल म्हणजे दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे, वन टू, असा हा राऊंड येईल. दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे, मग व्हीवर व्ही, म्हणजे दोन डबल क्रोशेचे हे दोन राऊंड झाले. आता आपण तीन डबल क्रोशेचे तीन राऊंड करणार याच्यानंतर. हा राऊंड आधी मी पूर्ण करते आणि मग दाखवते. हे दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे आणि पुढे व्हीवर व्ही, हा राऊंड झाला की मग दोन डबल क्रोशेचे दोन राऊंड होतात, मग तीन डबल क्रोशेचे तीन राऊंड करा. म्हणजे कसं, ते आता व्हीवर व्ही परत, नंतर या शेलवर दोन, या दोन चेनच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशे, सॉरी तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे, पुन्हा व्हीवर व्ही, इथे परत तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे, असे तीन राऊंड करायचे. तर आपले हा दोनचा राऊंड झाला की नंतर तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे, असे तीन राऊंड, आणि मग चार डबल क्रोशे, दोन चेन, चार डबल क्रोशे, असे तीन राऊंड एवढं करून घेऊ. मग चौथा राऊंड आपण वाटला तर करू, नाही तेवढं बगले पुरती लांबी झाली तर काही करणार नाही. लक्षात आलं ना, हे दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे याचे दोन राऊंड झाल्यावर तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे याचे तीन राऊंड, चार डबल क्रोशे, दोन चेन, चार डबल क्रोशे याचेही तीन राऊंड, आणि मग चौथा राऊंड करायचा की नाही आपण लांबीवर त्याच्या ठरवू. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एवढं झालं आहे माझं पूर्ण. काय म्हटलं होतं आपण की सुरुवात आपण केली होती व्ही व्ही बनवून, आणि असे आपले 48 व्ही आले होते. मग व्ही म्हणजे डबल क्रोशे, एक चेन डबल क्रोशे, मग एक टाका सोडून मग परत व्हीवर व्हीच केला एका, आणि दुसऱ्या व्हीवर आपण दोन डबल क्रोशे, एक चेन, दोन डबल क्रोशे केले होते. तिसऱ्या ओळीत दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे, फक्त एक चेन वाढवली होती, बाकी असा दुसरा आणि तिसरा राऊंड सारखाच होता. मग मी तुम्हाला म्हटलं होतं की असे आता दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे हा जो शेल केला आहे असे दोन राऊंड करा. तर हे हा दोन राऊंड केला आहे. मग तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे, बघा इथे तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे याचे तीन राऊंड केले, वन टू थ्री. त्यानंतर चार डबल क्रोशे, दोन चेन, चार डबल क्रोशे याचे तीन राऊंड, वन टू थ्री, चार डबल क्रोशे, दोन चेन, चार डबल क्रोशे. मग मी लांबी पाहिली तर ती 7 इंच व्हायची होती म्हणून मी आणखीन एक राऊंड केला, त्यात 5 डबल क्रोशे, दोन चेन, 5 डबल क्रोशे असं केलं. शेल फक्त बदलवला आपण, बाकी व्हीवर व्ही तो आहे तो आहेच. शेलमध्ये फक्त एकदा दोन डबल क्रोशेपासून सुरुवात केली, दोन डबल क्रोशे, दोन चेन, दोन डबल क्रोशे, त्या दोन ओळी के दोन राऊंड केले. मग तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे याचे तीन राऊंड केले. चार डबल क्रोशे, दोन चेन, चार डबल क्रोशे याचे तीन राऊंड केले. आणि शेवटचा 5 डबल क्रोशे, दोन चेन, 5 डबल क्रोशे असा शेल केला. बाकी आपलं मग व्हीवर व्ही मात्र तो जसा आहे तसाच ठेवला. आता एवढं झाल्यावर आपण काय करू, हे एकूण आपले 24 असे पथक आहे, समजा आपण जे काय म्हणाल तुम्ही याला ते शेल, 24 शेल आहे. तर त्यापैकी आपण 7 शेल फ्रंटला ठेवू. आपण जिथे जोडला आहे ते म्हणजे जॉईंट जिथे आला होता, जिथे दरवेळेस बंद केला रो, तो भाग मी असा मागे घेतला आहे बाहीपाशी. आणि इथून आता आपण हे 5 बाहीसाठी ठेवू. आपण पहा, 1, 5 काय म्हणता येईल त्याला शेल, 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 शेल मी बाहीसाठी ठेवले. पुढचे 2 शेल मी स्टेप मार्कर लावून जोडून घेतले. मग इथून 7 शेल करू आपण फ्रंट आणि बॅक. हा मार्करचा शेल आहे, हा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर या 7व्या याला पुन्हा मार्कर लावून दोन्ही एकत्र करून टाकू. आता इकडे 5 उरले का पहा परत, 1, 2, 3, 4 आणि 5 बरोबर 5-5 शेल बाहीसाठी उरले, आणि 7 समोर आणि 7 मागे, म्हणजे असे 24 शेलची आपण वाटणी करून घेतली. 7-7 समोर आणि मागे, आणि 5-5 शेल बाहीला दोन्ही, असे 24 शेल आपण वाटून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बाहीचे सोडून द्यायचे आहे सध्यापुरते, फक्त हे मार्कर टू मार्कर एवढे मधलेच टाके विणायचे आहे. आता हे कसे विणायचे बघू आपण. आणि डिझाईन काहीच बदलणार नाही आपलं, हेच डिझाईन आहे. 5 डबल क्रोशे, 2 चेन, 5 डबल क्रोशेचा शेल, आणि मग व्हीवर व्ही, पूर्ण हेच करायचं आहे आपल्याला. जितकी आपली उंची आहे ती होईस्तोवर जिथे आपला टाका आहे, म्हणजे जिथे आपण जोडलेला आहे शेवटचा राऊंड, तिथून आता
पुढच्या शेलच्या दोन चेनच्या गॅपमध्ये घ्यायचा आहे. मी आता हा मार्कर काढते आहे सध्या, इथे लावून घेऊ की इथे जोडायचं आहे आपल्याला आठवण राहण्यासाठी. आता आपण काय करणार तर या पूर्ण स्लिप स्टिच करत करत या दोन चेनच्या गॅपपर्यंत यावं लागेल तुम्हाला. स्लिप स्टिच टिल चेन टू स्पेस, चेन टू स्पेस येईपर्यंत स्लिप स्टिच करा. पूर्ण चेन टू स्पेस येईपर्यंत आपण स्लिप स्टिच केली म्हणजे या शेलचा इथे आता आपल्याला दुसऱ्या बाहीच्या दुसऱ्या शेलशी जोडायचा आहे. पाच शेल बाहीसाठी ठेवायचे आहे, एक दोन तीन चार आणि पाच. मार्कर त्यासाठी ठेवलं होतं आपण, तर मार्करशी जोडायचं आहे. तर इथे जोडताना आधी आपण एक दोन चेन करून घेऊ, कारण आपल्याला इथे एक नवीन व्ही करायचा आहे. शेल पाठोपाठ शेल येतील ना, मग त्याच्यामध्ये व्ही पाहिजे ना. म्हणून आता हे आपण मार्कर काढू आणि इथे जोडून घेऊ. सिंगल क्रोशेने जोडलं. आता आपल्याला एक मिनिट, आत्ता ज्या दोन चेन केल्या जोडलं तिथे आपल्याला आता नवीन व्ही करायचा आहे. तर इथे एक सिंगल क्रोशे करा या दोन चेनमध्ये, दोन चेन म्हणजे हा झाला एक डबल क्रोशे, एक सिंगल क्रोशे दोन चेन मिळून, ही मधली आडवी एक चेन आणि त्याच दोन चेनवर एक डबल क्रोशे, म्हणजे हा एक व्ही तयार झाला आपला. लक्षात आलं? आता या शेलवर शेल आणि शेल कसा, तर पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे, वन टू थ्री फोर फाईव्ह, पाच डबल क्रोशे दोन चेन वन टू, आणि परत त्याच गॅपमध्ये पाच डबल क्रोशे, वन टू थ्री फोर फाईव्ह, म्हणजे जो समोरचा भाग आहे त्याचा पहिला शेल आपण केला आहे. समजलं? आणि हा व्ही केला आहे. आता परत डिझाईन नेहमीसारखं की या शेल व्हीवर व्ही, म्हणजे एक डबल क्रोशे एक चेन एक डबल क्रोशे, एक डबल क्रोशे एक चेन त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशे, वन चेन गॅपमध्ये. परत शेलवर शेल, पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे, असं कुठपर्यंत कराल? हे पुढचं मार्करचं डॉट येईपर्यंत, म्हणजे सात आहे हे शेल, तर साती शेलवर शेल आणि व्हीवर व्ही एवढं आपण करून घेऊ. पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे याचा शेल आहे आपला, वन टू थ्री फोर फाईव्ह, पाच डबल क्रोशे दोन चेन पुन्हा पाच डबल क्रोशे त्याच गॅपमध्ये, वन. आपण इथे शेलवर शेल व्हीवर व्ही पुन्हा शेलवर शेल परत या व्हीवर व्ही असं दुसरं मार्कर येईपर्यंत करा. हे सातही आपले करून झालेले आहे. पहा इथे जॉईन केला आपण, इथपासून एक दोन तीन चार पाच सहा, आता सातवा आहे हा. तर मार्कर काढते मी आणि या पुढच्या शेलवर शेल करून घेते. प्रत्येक साती शेलवर शेल केले आणि मधले व्हीवर व्ही केले. शेलही सारखेच, पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे याचेच शेल होते सगळे. आता हेच करायचे शेवटपर्यंत, तीन चार पाच, दोन चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये पाच डबल क्रोशे. आता पहा या शेलवर शेल केल्यावर मध्ये पाच सोडायचे आहे बाहीसाठी, एक दोन तीन चार पाच सोडले, याच्याशी जोडायचं आहे. इथे मी पुन्हा मार्कर ठेवते, याच्याशी जोडायचं आहे आपल्याला. पण जोडायच्या आधी इथेही शेल आणि इथेही शेलच येईल म्हणून दोन चेन करा मध्ये, आणि त्या दोन चेनवर आपल्याला व्ही करायचं आहे. तर दोन चेन करते मी आणि आपल्याला इथे जोडायचं आहे याला. तर असं डायरेक्ट दोन चेन करण्यापेक्षा मी असं करते, एक चेन आणि एक सिंगल क्रोशे करते, म्हणजे टाकामध्ये येईल एक चेन आणि एक यात सिंगल क्रोशे, म्हणजे टाकामध्ये आला. आता यात व्ही करून घेऊ आपण, तीन चेन. ओ सॉरी, आता इथे काय होणार आहे जोडताना, का इथे आपण जर दोन चेन केल्या
तर हे पुढचा रो आहे, तर या पुढच्या रोचं मागच्या रोशी नाही जमणार आपल्याला दोन चेन करून, याच्या आधीच्या रोचे म्हणजे हे जे दोन शेल आहेत याच्यामध्ये आपल्याला व्ही हवा होता। तर एक तर तुम्ही आता असं करा की एखाद्या या पहिल्या टाक्यातच व्ही करून घ्या, म्हणजे हा जो शेजारचा टाका आहे याच्यात व्ही केला डायरेक्ट तरी चालेल, ते बगलेखालीच येतं एवढा फरक दिसणार नाही। किंवा असाच दुसरा दोरा घेऊन दोन चेन करून हे फक्त दोन जोडून घ्या असं केलं तरी चालेल। याच्या आधीच्या रोमध्ये म्हणजे इथे आपल्याला हा टाका आणि तिकडे दोन चेन करून घ्यायच्या। तर आपण अशा एक्स्ट्रा दोन चेन करून घेतल्यात तरी चालेल, किंवा काहीही न करता हा जो शेलच्या आधीचा टाका आहे ना इथला मागच्या रोचा पाच चेनमधला त्याच्यावर जरी व्ही केला तरी चालेल, एवढं काही दिसत नाही कारण। तर याचा आपण मार्कर काढून इथे दोन चेन करून जोडून घेऊ। या एक्स्ट्रा केल्या मी हा दोरा नाही आहे आपल्याजवळ कुठेच, हा एक्स्ट्रा दोरा जोडून दोन चेन अशा करून घेतल्या। हे सोपं जातं म्हणजे मग आता या दोन चेनवर तुम्हाला व्ही करता येईल, तो दोरा फक्त हाईड करावा लागेल तुम्हाला। तर आता हा दो ह्याच्यात आपण व्ही करू दोन चेनमध्ये, डबल क्रोशे एक चेन डबल क्रोशे, मग पुढच्या राऊंडपासून काहीच प्रॉब्लेम नाही कारण व्हीवर व्ही इन शेलवर शेलच करायचा आहे। आणि आता पुढच्या शेलवर शेल, तर हे पुढच्या शेलचे दोन चेनची स्पेस आहे, याच्यात पुन्हा पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे, हे दोरे हाईड करावं लागतील। आत्ता ज्या नवीन दोन चेन केल्या त्यामुळे चार दोरे इथे जमले आहेत, ते नंतर हाईड करून घेऊ आपण। एक दोन, काय केलं आपण बगलेखाली दोन चेननी ते मार्करचे दोन्ही पॉईंट जोडून घेतले आधी आणि मग त्यावर आपल्याला व्ही करता आला। तसं दोन्ही बाजूला जरी तुम्ही आधी दोन चेन करून जोडून घेतलं, जसं आपण इकडे जोडलं तसंच तिकडे जोडलं असतं तरी चाललं असतं, पण तिकडे सुरुवातच असल्यामुळे आपल्याला तिथल्या तिथे व्ही करता आला, पण हे मध्येच असल्यामुळे आता व्ही इथे नाही करता येणार, मग त्यासाठी खाली काहीतरी बेस पाहिजे। तर त्यामुळे आपण या दोन चेन करून घेतल्या। किंवा अगदीच काही दोन चेन करायच्या नसेल तर हा जो शेल केला याच्या आधीचा आधीच्या रोमधला जो टाका आहे, कोणता टाका लक्षात आला असेल तुमच्या, हा तर या टाक्यामध्ये जरी व्ही करून घेतला तरी चालेल, इतका काही दिसत नाही ते पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे चार आणि पाच, बाकी पुढचं नेहमीच आहे। आता व्हीवर व्ही एक डबल क्रोशे एक चेन एक डबल क्रोशे, पुन्हा पुढच्या शेलवर शेल म्हणजे पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे, असं कुठपर्यंत करा तुम्ही। हा जो आपण पहिल्यांदा व्ही केला एकदम स्टार्टिंगला तिथपर्यंत घ्या, मग जोडायचं कसं दाखवत बघा। आपले समोरचे सात मागचे सात सगळे शेल करून झालेले आहेत, सात नाही सहा झाले आहेत। आता हा शेवटचा करायचा आहे आपल्याला, तर शेवटच्या दोन चेनच्या गॅपमध्ये सात पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे असा एक शेल करून घेऊ आणि व्ही आपला केलेलाच आहे पहिला। एक दोन तीन चार पाच, पाच डबल क्रोशे दोन चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये पाच डबल क्रोशे इथेच। जोडायच्या आधी मोजून घ्यायचं बरोबर की सात डबल क्रोशे सात शेल समोर आणि सात मागे आहेत की नाही, पहा शेलला शेल लावले तर बरोबर कळतं। दोन तीन चार पाच सहा आणि सात, बरोबर सात सात शेल दोन्हीकडनं आहे आणि बाहीचे पाच पाच आहे। आता फक्त आपल्याला हे सात शेलच विणत जायचे आहे। तर आता हा राऊंड बंद करताना जसं आपण नेहमी आत्तापर्यंत करत आलो राऊंड बंद, तसाच करायचा म्हणजे पहिल्या व्हीशी, तर व्ही म्हणजे पहिला डबल क्रोशे जो आहे त्यातला त्याच्या तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। मग या व्हीमध्ये पुन्हा सिंगल क्रोशे करायचा म्हणजे मध्यभागी टाका येतो, नवीन व्ही करायचा व्हीवर व्ही तीन डबल क्रोशे, म्हणजे एक सिंगल क्रोशे केला होता म्हणून सिंगल क्रोशे आणि दोन चेन मिळून एक डबल क्रोशे झाला आणि दुसऱ्या एक चेन करून दुसरा डबल क्रोशे केला, हा झाला व्हीवर व्ही। शेलवर शेल परत म्हणजे पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे, मग पुन्हा व्हीवर व्ही, असं पूर्ण एवढे सात आणि सात चौदा करत राहायचे आपल्याला। तर हे किती उंचीपर्यंत कराल,
की पूर्ण उंची या टॉपची तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी, किंवा आपलं साधारण अंदाज सांगायचा तर 25-26 इंच वगैरे वरपासून 25-26 इंच झाली की आपलं मग शेवट करायला हरकत नाही. तर एवढा बाहीलाही मोकळं झालं चांगलं. आता तर या सगळे सात सात समोर सात मागेंमध्ये एक एक व्ही आला आहे तो आता हा नवीन केलेला. आणि हे व्हीचं गणित लक्षात ठेवा, जे आपण दुसऱ्यांदा केला ना तेच बेस्ट आहे. म्हणजे आपण मार्कर जसे लावून दे दाखवलं मी तुम्हाला की इथे इथे आपल्याला जोडायचं आहे बा, तर नुसते मार्कर न लावता तिथे आपण दोन दोन चेन करूनच ठेवायच्या स्टार्टिंगला, म्हणजे मग तुम्हाला व्ही करायला सोपं जातं पहिल्या राऊंडलाच. मग पहिल्या राऊंडला आपण असा व्ही करून घेतला की आपल्याला आता हे नुसते शेलवर शेल व्ही शेलवर शेल व्ही असंच 14 वेळा करावं लागेल. तर ही उंची पूर्ण तुम्हाला हवी असेल तेवढी होईस्तवर करा, किंवा साधारण या विड्थला म्हणजे ह्या रुंदीसाठी 25-26 इंच उंची लागेल वरपासून, तेवढी केली की मग मी दाखवते. हे आपलं इतकं लांब झालं आहे बघा, आणि तुम्ही जर याची उंची बघाल तर साधारण 22 इंच झाली आहे. ओ सॉरी, 22 वर आहे, 23 वगैरे इंच. आता आपण काय करणार आहे, हा राऊंड असा करणार आहे की इथे पूर्ण असाच, फक्त जेव्हा आपण हे करतो 5 डबल क्रोशे 2 चेन 5 डबल क्रोशे, तर तिथे 2 चेन न करता सरळ सरळ 11 डबल क्रोशे करायचे आपल्याला, बाकी सगळं नेहमीसारखंच. या राऊंडमध्ये काय करतो आपण, हे जोडलं मी आणि हा राऊंड पूर्ण केला आहे. आता पुढचा आपण सिंगल क्रोशे करणार यात परत, आणि व्हीवर व्ही, एक सिंगल क्रोशे 2 चेन म्हणजे पहिला डबल क्रोशे झाला, मधली एक चेन, आणि आता परत त्याच गॅपमध्ये 1 डबल क्रोशे म्हणजे हा झाला व्ही. आता इथे आपण 5 डबल क्रोशे 2 चेन 5 डबल क्रोशे करत होतो नेहमी, पण आता काय करूया शेवटच्या आधीच्या राऊंडला की पूर्ण या 2 चेनच्या गॅपमध्ये 11 डबल क्रोशेस करायचे, मध्ये 2 चेनची गॅप करणार नाही आहे, एवढंच, बाकी काही नाही. 2 3 4 बघा, आपण 11 डबल क्रोशे केले यात. आता असंच पुढच्या गॅप व्हीमध्ये व्ही, 1 डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे, आणि परत पुढच्या गॅप शेलच्या जागी 11 डबल क्रोशे. आणि इथे परत 11 डबल क्रोशे, 1 11 डबल क्रोशे व्ही 11 डबल क्रोशे व्ही. हा राऊंड झाल्यावर या शेवटचा राऊंड काय करायचा आता, तर फक्त या 11 डबल क्रोशेत एक एक सिंगल क्रोशे करायचे, प्रत्येकात एक एक सिंगल क्रोशे आणि इथे एक सिंगल क्रोशे या गॅपमध्ये 1 चेनच्या. तर असा शेवटचा राऊंड करा आणि हा पार्ट पूर्ण करा. मग बाही कशी करायची ते मी सांगते. इथे प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करू आपण. जसं मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की जेव्हा आपण सिंगल क्रोशेचा राऊंड करतो, किंवा तुम्हाला सिंगल क्रोशे नसेल करायचं तर तुम्ही एक स्लिप स्टिच एक चेन असाही राऊंड करू शकता, तोही खूप सुंदर दिसतो बॉर्डरसाठी. 1 चेन 1 स्लिप स्टिच. थोडा असा कर्ली बॉर्डर येतो त्याने. 1 चेन 1 स्लिप स्टिच. तर अशी बॉर्डर करा, किंवा एक मिनिट दोरा ओढल्या गेला हा. 1 चेन 1 स्लिप स्टिच असं केलं तर असं थोडी कर्ली बॉर्डर येईल, आणि अशी नको असेल तर तुम्ही साधा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशी सुद्धा बॉर्डर करू शकता. 1 चेन करा आता, 1 स्लिप स्टिच परत, 1 चेन 1 स्लिप स्टिच. आता या 10 टाक्यांमध्ये झालं की या मधल्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे करायचे, सिंगल क्रोशे 1 सिंगल क्रोशे 2, आणि मग परत इकडच्या सगळ्या टाक्यांमध्ये 1 चेन 1 स्लिप स्टिच, परत 1 चेन
स्लिप स्टिच, चेन वन स्लिप स्टिच वन, चेन वन स्लिप स्टिच वन। बघा अशी बॉर्डर दिसेल तर तुम्हाला जी आवडेल ती करा, ही करा किंवा साधी सिंगल क्रोशेची केली तरी चालेल। तर हे पूर्ण झालं की बाही कशी करायची हे मी नंतर दाखवते। आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही क्रेप स्टिचची पूर्ण बॉर्डर झाली आहे आणि किती मस्त दिसतंय बघा, असं करली ना बॉर्डर टाईप, तर खूप सुंदर हा फ्रंट पार्ट आपला पूर्ण झाला आहे। आता बाह्या करायच्या आहेत आपल्याला, तर बाह्यांसाठी आपण हे 5 शेलचं जागा सोडली होती, म्हणजे एवढी बाही होती आपली इथपर्यंत, तर एवढी ठीक आहे। आता हे मधलं जे आहे ही खूप मोठी गॅप पडते आपण, तर त्यामुळे आपण काय करणार इथे 2 याच्यामध्ये एक नवीन शेल करू। तर कुठे जोडायचा नवीन दोरा बाहीसाठी बघा, हा एक शेल केलेला जो आहे शेल खाली शेल, त्यातले 5 डबल क्रोशे आहे, 2 चेन 5 डबल क्रोशे, तर या 2 चेनमध्ये इकडे खालच्या पार्टसाठी नवीन शेल केला गेला, तर या 5 डबल क्रोशेपैकी मधल्या डबल क्रोशेचा टाका घ्यायचा। आणि तसंच या बाजूला आहे पहा, 5 डबल क्रोशे 2 चेन 5 डबल क्रोशे, तर 2 चेनमध्ये हा खालचा आलाही आहे पुढचा भाग, तर आपण यातल्या दोन्हीचे मधला जो टाका आहे 5-5 डबल क्रोशेचा तिथे नवीन दोरा जोडून घेऊ। आता इथे आपण एक शेल करणार आहे कारण त्याच्या आजूबाजू दोन्हीकडे व्ही आहेत, पहा तुम्ही बघितलं तर इथेसुद्धा याच्यानंतर व्ही आहे आणि मग शेल आहे पुढचा। या बाजूला पाहिलं तर तसंच आहे, परत हा मधला भाग आहे, इथे व्ही आहे आणि इकडे शेल आहे, म्हणजे हा व्ही 2 व्हीच्या मध्ये आपण हा शेल करत आहे। आता तर शेल करायचा म्हणजे आपण 5 डबल क्रोशे 3 चेन 5 2 चेन 5 डबल क्रोशे करतो, तर त्यापैकी सगळं काही न करता आता फक्त आपण इथे 5 डबल क्रोशे करू, मग जेव्हा आपला राऊंड संपेल तिथे 5 डबल क्रोशे आणि 2 चेन करून बंद करू। तर 5 डबल क्रोशे करण्यापैकी पहिला डबल क्रोशे आपण 3 चेनचा केला, या गॅपमध्येच आता 20 आहे असं समजून 5 डबल क्रोशे करू आपण। 2 हा दोरा हाईड करू जाता, आता 3 मधल्या गॅपमध्ये आपण नवीन शेल करतोय, 4 आणि 5 5 डबल क्रोशे केले। हा शेलचा इकडचा भाग आहे, जसा आपला शेल असतो नेहमी तसा शेलचा हा पहिले 5 डबल क्रोशेचा भाग आपण केला, आणि उरलेला शेवटचे 5 डबल क्रोशे शेवटी करू बाही पूर्ण झाली की। आता इथे पुढच्या व्हीवर व्ही जसं नेहमी आपलं विण आहे तशीच कंटिन्यू करायची, त्याच्यात काही फरक नाही करणार। व्ही म्हणजे 1 डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे, आणि व्ही नंतर शेल, तर शेल म्हणजे 5 डबल या 2 चेनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे 2 चेन 5 डबल क्रोशे, पुन्हा डबल क्रोशे 5 चेन 2 डबल क्रोशे 5 2 3 4 5 डबल क्रोशे चेन 2 अगेन 5 डबल क्रोशे इन द सेम स्पेस, म्हणजे शेलवर शेल केला आपण, 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशे 2 चेन 5 डबल क्रोशे। आता पुढे व्ही आहे परत, तर व्हीवर व्ही जसं विण आपली होती पूर्ण स्वेटर आत्तापर्यंत केलेली, तर तीच कंटिन्यू करायची आहे। व्ही म्हणजे 1 डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1 चेन 1 डबल क्रोशे 1 इन चेन 1 स्पेस। आता परत या शेलवर शेल, तर असं पूर्ण राऊंड करून घ्या इथे येईस्तवर, हे मधल्या ज्या आपण 5 चेन 5 डबल क्रोशे केल्या ना इथपर्यंत, बघा आपले हे सगळे 5 जे सोडले होते आपण शेल, तर 5 शेलवर शेल आणि मधल्या व्हीवर व्ही एवढं झालं आहे। आता हा नवीन शेल आपण इथे करतो आहे निर्माण, तर तिथे आपले 5 डबल क्रोशे आधी केले होते, आता आणखीन 5 डबल क्रोशे करू आपण यात, 1 2 म्हणजे एकूण आता 6 शेल होतील आपले, 3 4 5 आणि आता 2 चेन करायचे असतात, तर त्याऐवजी आपण काय करणार 1 चेन आणि 1 सिंगल क्रोशे करा, म्हणजे मग बरोबर टाका मध्ये येतो त्याच्या। 1 चेन केली आणि जिथे जोडायचं आहे आपल्याला म्हणजे या तिसऱ्या चेनमध्ये पहिल्या डबल क्रोशेशी जोडायचं आहे,
पाच डबल क्रोशे जे सुरुवातीला केले होते ते आहे, तर तिथे आपण सिंगल क्रोशे करू. म्हणजे मग एक चेन एक सिंगल क्रोशे केल्यामुळे असा टाका मध्ये आला आपला. आता या शेलवर शेल परत, म्हणजे तीन चेन, पहिला डबल क्रोशे एक सिंगल क्रोशे दोन चेनचा, हा दुसरा डबल क्रोशे पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे असं करावं लागेल आपल्याला. शेलवर शेल म्हणजे तीन चार आणि पाच, पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे. खाली आपल्या डिझाईनची सुरुवात व्ही पासून होत होती, या बाहीला आता आपल्या डिझाईनची सुरुवात शेलपासून होते. बाकी तेच आहे नेहमीप्रमाणे. आता शेलवर शेलवर शेल झाला की व्ही, व्हीवर व्ही, पुन्हा शेलवर शेल. चार झाले, हा पाच, शेलवर शेल केला, हा खालचा नवीन आपण सुरू केलेला. आणि मग परत व्हीवर व्ही, एक डबल क्रोशे एक चेन एक डबल क्रोशे. आता हा राऊंड असा पूर्ण करा आणि इथे शेवटी व्हीवर व्ही झाला की परत इथे जोडून द्यायचं. मग स्लिप स्टिचने आपल्याला जावं लागेल इथपर्यंत दोन चेनच्या गॅपपर्यंत. ही बाही पूर्ण झाली आहे परत माझी करून दुसरा राऊंड. आता शेवटचा व्ही झाल्यावर हा पुढचा शेल आहे पहिला केलेला, तर या पहिल्या शेलशी आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. तर पहिला डबल क्रोशे जो आहे त्यातला तीन चेनचा, त्याच्याशी आपण स्लिप स्टिचने जोडलं. आता पुढचा शेलवर शेल करायचा आहे पुन्हा, म्हणून स्लिप स्टिच करावे लागतील आपल्याला दोन चेनची स्पेस येईपर्यंत. वन टू, प्रत्येक राऊंडनंतर हे करावं लागेल आपल्याला, कारण आपल्याला शेलपासून सुरुवात करायची आहे. तीन आणि चार, इथे शेवटी एक सिंगल क्रोशे केला तरी चालेल, म्हणजे पहिला डबल क्रोशे आपला एक सिंगल क्रोशे दोन चेनचा. आणि मग परत शेलवर शेल म्हणजे पाच डबल क्रोशे करायचे असतात, तर एक केला आहे आपण, तर चार डबल क्रोशे करू आणखीन. आता सगळे राऊंड सारखेच करायचे आहेत, हेच असे शेलवर शेल व्हीवर व्ही. फक्त आता एकूण साधारण किती केले होते आपण उंची तेवढेच साधारण बाही लांबीला लागतात, एक दोन कमी जास्त आपण नंतर लावून पाहू शकतो. तर आपण तुम्हाला जर आठवत असेल तर इथे नाही मला वाटतं आपण मोजलेच नाही केव्हा, तर आपण मोजू आता हे फ्रंटला किती केले. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस. तर एकवीस राऊंड केले होते आपण समोरचा आणि मागचा भाग एकत्र विणला तेव्हा. तर साधारण तेवढेच राऊंड आपल्याला बाहीला सुद्धा लागतात, म्हणजे वीस तर नक्कीच लागतील. तर वीस जर राऊंड करायचे असतील तर पूर्ण असे सारखे करण्यापेक्षा थोडा बाहीचा आकार बनगटापाशी कमी असतो. तर असं जर करायचं असेल तर आपण हे पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे करतो आहे ना, याचे पाच राऊंड करा. मग पुढचे पाच राऊंड चार डबल क्रोशे दोन चेन चार डबल क्रोशेचे करा. आणि मग पुढचे सगळे राऊंड तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशेचे करा, किंवा मग चारचेच पूर्ण कंटिन्यू करा. तर असे आपण वीस राऊंड करून घेऊ. मग तुम्ही बाहीची लांबी पहा आणि बहुतेक झाली असेल किंवा एखादा राऊंड आणखीन करावा लागेल. तर असे आणि शेवटच्या राऊंडला जसं आपण इथे केलं होतं की शेवटचा एक राऊंड दहा डबल क्रोशे दोन चेन दहा डबल क्रोशे न करता अकरा अकरा डबल क्रोशे केले होते दोन चेनमध्ये, अकरा डबल क्रोशे व्ही अकरा डबल क्रोशे व्ही असा केलं होतं. आणि मग त्याच्यानंतरचा शेवटच्या राऊंडला या अकराही टाक्यात एक एक क्रॅप क्रॅप स्टिच केली होती आणि इथे व्हीमध्ये दोन सिंगल क्रोशे केले होते. तर असंच्या असंच आपण दोन्ही बाहीला करणार आहे. लक्षात आलं असेल तुमच्या आता ही बाही कशी पूर्ण करायची ते. प्रत्येक राऊंड कसा की शेलवर शेल व्हीवर व्ही पुन्हा शेलवर शेल व्हीवर व्ही असं पूर्ण राऊंड करायचा. इथपर्यंत आलो आपण, शेलवर शेल केला की या व्हीवर व्ही करायचा आणि मग या पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. मग स्लिप स्टिच करत करत आणखीन दोन चेन गॅपपर्यंत जायचं आणि मग त्या दोन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा पाच डबल क्रोशे दोन चेन पाच डबल क्रोशे करायचे. असा असे आपण पाच राऊंड करू की चार किंवा पाच. आणि मग पुढच्या राऊंडला पाचच्या ऐवजी चार डबल क्रोशे घेऊ प्रत्येक शेलसाठी, म्हणजे जेणेकरून आपला आकार थोडासा बाहीचा निमुळता येईल आणि बाही फिटिंगला छान बसेल. पुढच्या राऊंडला आपण इथे जोडणार, मग स्लिप स्टिच करत इथपर्यंत यायचं दोन चेनच्या गॅपपर्यंत, तिथे परत नवीन शेल. तर
तर असे दोन्ही बाही आपण पूर्ण करून घेऊ. बाही लांबी तुम्ही ठेवा, साधारणत ही जी लांबी असते एवढीच साधारण बाहीची लांबी असते. तर 20-21 राऊंड करावे लागतील तुम्हाला. त्यापैकी पहिले 5 राऊंड आपण जसे आहेत तसंच ठेवू. 5 डबल क्रोशे, 2 चेन, 5 डबल क्रोशेचा शेल आणि व्हीवर व्ही. आणि हा 5 राऊंड झाल्यावर मग थोडा आकार निमुळता करण्याच्या दृष्टीने 5 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशेचे राऊंड करू. म्हणजे इथे 5 4 डबल क्रोशे घ्यायचे, 4 डबल क्रोशे, 2 चेन, 4 डबल क्रोशे, 2 चेनच्या गॅपमध्ये. बाकी मग व्हीवर व्ही तसाच राहील, त्याच्यात काही फरक पडणार नाही. आणि वाटला आणखीन निमुळता करावा तर मग आणखीन तुम्ही 3 डबल क्रोशे, 2 चेन, 3 डबल क्रोशेचाही शेल करू शकता शेवटच्या 5 वेळा किंवा 4 वेळा. अशीच दुसरी बाही करा आणि मग एवढं पूर्ण करून मी तुम्हाला दाखवते. झालं आहे माझं दोन्ही बाह्या करून, आणि दोन्ही बाह्यांना आपण छान अशी बॉर्डर केली आहे बघा. एक चेन एक स्लिप स्टिचची, दुसरी आपण बाहीला अशीच बॉर्डर केली आहे. आणि खाली आता गळ्याला मात्र आपण अशी बॉर्डर नाही करणार, साधी एक सिंगल क्रोशेची बॉर्डर करू. ती थोडी याच्या दृष्टीने आवश्यक असते की आपलं म्हणजे पक्कं राहतं किंवा थोडंसं त्याला प्रोटेक्शन मिळतं, कारण गळ्यातूनच आपण काढघाल करत असतो त्यामुळे सगळ्यात जास्त ताण गळ्यावरच पडतो. तर म्हणून आपल्याला इथे थोडी एक सिंगल क्रोशेची किंवा स्लिप स्टिचची कोणती एक ओळ करून घ्या, तुम्हाला जशी योग्य वाटेल तशी. स्लिप स्टिचची करू आपण आधी, ती छान दिसते जास्ती. तर पुढच्या टाक्यात सुई घातली, दोरा मागे आहे आणि टाका घेतला, याही टाक्यातून काढला. सॉरी, तुम्हाला दिसत आहे का? साधी आपण स्लिप स्टिच करतो तशी स्लिप स्टिच केली. परत दुसऱ्या टाक्यात घातला, 96 टाक्यात हे गळ्याचे, तर 96 स्लिप स्टिच आपल्याला करायचे साध्या. आणि हे फक्त या दृष्टीने की एक तर डिझाईन छान दिसतं जरा असं वेणीवेणीसारखं, आणि प्रोटेक्शन राहतं त्याला, थोडं पक्केपणा येतो गळ्याला, म्हणजे उसवून जाण्याची भीती नाही राहत. तर अशी मी स्लिप स्टिचची पूर्ण बॉर्डर करून घेते. हे बघा अशी दिसेल आणि मग तुम्हाला दाखवते. बघा असा सुंदर गळा दिसतो आपला स्लिप स्टिचनी. तुम्हाला जर स्लिप स्टिच कठीण जात असेल करायला तर साधी सिंगल क्रोशेची बॉर्डर केली तरी चालेल. उलट आपण खूपदा सिंगल क्रोशेची केली आहे म्हणून मी इथे स्लिप स्टिचची सांगितले. पण मला वाटतं खूपच आवडलं असेल तुम्हाला हे स्वेटर करायला. इतकं सुंदर दिसतं अंगावर आणि रंगही छान असल्यामुळे, आणि करायला इतकं सोपं आहे की प्रत्येकजण तुमच्यापैकी हे करू शकेल. अगदी सहज तुमच्या मुलीसाठी, सुनेसाठी, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींना तर खूपच आवडेल हे. असं जीन्सवर वगैरे फार सुंदर दिसतं, पंजाबी ड्रेसवरही छान दिसेल. तर असं हे पुलओव्हर डोक्यातून घालायचं स्वेटर असल्यामुळे खूप आवडेल तुम्हाला करायला. आवडलं असेल तर आधीच थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.